सलामाना प्रमाणे मकौली यात्रा महोत्सव अगोदर आपण नव शनिवार नव्याला घेत असतो. आज पहिला शनिवार आहे 4 जुलै 2020. आजच्या ह्या नव्याच्या पहिल्या शनिवारी आपण हरेगाव धर्मग्रामातील बोकर खेडेगावातील भाविकांसाठी संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहता पॅरिशसाठी इष्कलंक माता चर्च प्रभारानगर या धर्मग्रामासाठी आपण ह्या पवित्र विसर्जना विशेष प्रार्थना करूया. तू संत डॉमिनिकला दिलेले दर्शन, लूट्स येथील बर्नाडेटला दिलेली 18 दर्शने, फातिमामध्ये दिलेले दर्शन, त्याचप्रमाणे लाखो लोकांनी तुझ्या मध्यस्थीने मिळणारी अध्यात्मिक व शारीरिक मदत हे आम्हावर तुझ्या ममतेचे अनुभव आहे. निष्कलंक मरिया माते, आम्ही तुझी भक्तिभावाने आराधना करतो. तुझ्या मातृतुल्य मदतीबद्दल स्वर्गराज्यात गौरवशाली असते. तू आपल्या पुत्राशी करत असलेल्या प्रभावी मध्यस्थीने आम्हाला व आमच्यासारख्या अनेकांना मिळालेल्या कृपादाराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे बदमावली माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे पवित्र बने देवाची माते, आपल्या पुत्राचे दुःख व मरण तू प्रत्यक्ष पाहिले आहे. मानवाच्या ताणासाठी प्रभूने कंसावरती रक्त सांडले. ज्या आत्म्यासाठी हे रक्त सांडले गेले त्यातील एकही आत्मा गमावला जाऊ नये अशी तुझी उत्कट इच्छा आहे. तुझ्या या इच्छेत सहभागी होऊन एकनिष्ठेने तुझी विशिष्ट भक्ती करून तुझ्या वैभवशाली सद्गुणांचे अनुकरण करावे
म्हणून तू आमच्यावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. हे दयापूर्ण माते, तू जीवंतांचे व मरणाऱ्यांचे कारण आहेस. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. तुझे नाव सदैव विशेषता महाप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. हे पवित्र माते आमचा भाव आहे. आज आम्ही इथे असंख्य असंही व दुःखाचे ओझे घेऊन आलो आहोत. आमच्या रोजच्या जीवनात तुझ्या अतिसामर्थ्यवान मध्यस्थीचा अनुभव आम्हाला येतो. हे पवित्र माते, आमचे अंतकरण शुद्ध कर. आम्ही सर्व वाईटापासून व पापांपासून दूर आहोत. नम्रतेने तुझा आशीर्वाद मागतो. तुझ्या मध्यस्थीने आम्ही प्रभूवर विश्वास ठेवावा. कुटुंबातील मुला मुलींचे दुष्काळीपासून संरक्षण व्हावे. तरुण तरुणींनी चांगल्या मार्गाने जावे. आई वडिलांनी आपल्या जीवनाद्वारे लहानांना योग्य संस्कार करावे. जे व्यसनाधीन आहेत त्यांना व्यसन मुक्त करावे. जेथे कुटुंबात शांतता आहे तेथे शांतता नांदावी. जे निस्वार्थीपणे तुझ्या भक्तीचा प्रसार करीत आहे त्यांना आशावादी करावे. आज येथे नजर तुझ्या मदतीची याचना करणाऱ्या आम्हास तू आपल्या कृपादानाने सुखाचा, शांततेचा व समाधानाचा लाभ करून दे अशी नम्र विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाची विनंती आणि आभार. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मधमाऊलीच्या मध्यस्थीद्वारे आमची प्रार्थना स्वीकार. सर्व भक्तगणामध्ये बंधुभावाची, ऐक्याची भावना निर्माण होऊन त्यांच्यामध्ये सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभू, मधमाऊलीच्या मध्यस्थीद्वारे आमची प्रार्थना स्वीकार. येथे हजर असलेल्या भक्तांच्या कुटुंबामध्ये सुख व शांती नांदावी. शेजारी करण्याची प्रेरणा त्यांना मिळावी व जीवन जगण्यास योग्य मार्ग यावा म्हणून. हे प्रभू, मधमाऊलीच्या मध्यस्थीद्वारे आमची प्रार्थना स्वीकार. नोयडा जगणाऱ्या भाविकांना आपली श्रद्धा निर्भयपणे जोपासण्यासाठी पवित्र आत्म्याचे दान मिळावे व त्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभू, मधमाऊलीच्या मध्यस्थीद्वारे आमची प्रार्थना स्वीकार. आपल्या मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण पवित्र मध्ये प्रार्थूया. आभार. हे प्रभू, तू दिलेल्या शारीरिक व आध्यात्मिक कृपेबद्दल आम्ही तुझे मधमाऊलीसह आभार मानतो. जे पापी, दुःखी, आजारी आणि निराश आहे अशांना दिलासा दिल्याबद्दल आम्ही तुझे मधमाऊलीसह आभार मानतो. नोवेना जाणाऱ्यांच्या इच्छा, मागण्या व नवस पूर्ण केल्याबद्दल आम्ही तुझे मधमाऊलीसह आभार मानतो. मधमाऊलीने आपल्या मागण्या मान्य केल्याबद्दल आपण मधमाऊलीचे आभार मानतो. भविष्यवाद्यांपेक्षा ज्ञानी, प्रेषितांपेक्षा विश्वासी, रक्तसाक्षांपेक्षा स्वंशी,
तू सर्व कुमारीपेक्षा परम शुद्ध व पवित्रांपेक्षा पवित्र आहेस. म्हणून देवाने तुला स्वर्गाची सर्व देवी व पवित्रांची महाराणी केली. याकरिता आम्ही तुझी प्रजा नम्रतेने देवाची उपकार मानतो व स्तुती करतो. हे प्रिय माते, आम्हाला सदा तुझ्या आश्रयात राहू दे आणि आश्रयच्या गरीब सुमार्गाने चालण्यास आम्हाला शक्ती दे. महापासून आम्हाला दूर ठेव. दुसऱ्यांना क्षमा करण्याची सद्बुद्धी दे. इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची प्रेरणा दे. आमच्या बापांची क्षमा ईश्वर जीवनाची काठी तुझकडे पाप येण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. क्रोधापासून संरक्षण कर. दुःखितांचे समाधान कर. आमचे मन आपल्यासाठी शुद्ध व निष्मलग्न कर. आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. मरते समयी तुझे नाव आमच्या ओठावर लागले व स्वर्गाच्या राज्यात तुझ्या संगीत शाश्वत आनंद प्राप्त व्हावा असे तुझ्या पुत्राद्वारे विनंतो. आमेन. आजारांना आशीर्वाद. प्रभू येशूंनी दैवी शक्तीद्वारे असंख्य आजारांना बरे केले आहे. म्हणून आपण प्रभूकडे आजारांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, जे आजारी आहेत त्यांना शारीरिक व मानसिक यातनातून मोकळे कर व त्यांच्या विश्वासाने त्यांना अंतर्बाह्य स्वास्थ्य प्राप्त करून दे. पवित्र आत्म्याच्या कृपेने या रोग्यांची पीडा दूर कर. या रोगाई माते त्यांना आजारात प्रंशस्ती दे. तू आरोग्यांची पकडीची सांगती आहेस. म्हणून तू आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचव. हे प्रभू, तुला विनंतो की जे आजारी आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या कृपेने बरे कर. त्यांच्या पापांची क्षमा कर. मनाची व देहाची सर्व दुःखे त्यांच्यापासून दूर कर. तुझ्या सामर्थ्याने त्यांना सबळ कर. तुझ्या शक्तीने त्यांचे संरक्षण कर व तुझ्या आशीर्वादाने त्यांचे जीवन सुखी कर. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देऊ. नमो हे कृपापूर्णवरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या. हे देवाची माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनासाठी योग्य होते. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली आई मरिया हिला आम्हा सर्वांची माता बनविली. मतमौली नावाने ती पर्वताप्रमाणे आमच्या पाठीशी उभी आहे. तिच्या समोर आम्ही भक्तिभावाने वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणारे आम्हा सर्वांना स्वर्गाची राजी मिळवून दे. आमेन. निमित्त मतमावळीसह परमेश्वराचे आभार मानण्यासाठी मिसा देणार प्रिया साळवे व परिवार. कुटुंबात सुख समाधान यावे व मतमावळीने संकटाचे व दुःखाचे निवारण करावे म्हणून मिसा देणार मी सुनीता खाजेकर व कुटुंबीय. कुटुंबात सुख शांती यावी व चांगले आरोग्य लाभावे म्हणून मिसा देणार दुषिक सर व परिवार. प्रभूची दूताने मरेला संदेश दिला. नमो हे कृपापूर्ण मारी, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो हे कृपापूर्ण मारी, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आणि शब्द देह असा झाला. नमो हे कृपापूर्ण मारी, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करू. ईश्वर देवा, तुझ्या पुत्राचा देह धारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसनाच्या व कृष्णाच्या द्वारे आम्हाला पुनर्जन्म बरोबर मिळावे म्हणून आमचे मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. भाव भक्तीची याद ही सुमने घेऊनी मी आलो. तुझी धन्य झालो. भाव
परमेश्वराने धन्यवादित केले आहे, त्याने तुझे नाव इतके महान केले आहे की मानवजात ते सतत स्मरत राहील। पिता पुत्र पवित्र आत्म्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपला बरोबर असो। ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजपासून आपण मतमावलीच्या यात्रेच्या तयारीनिमित्त 9 शनिवारचा नोवेनाला सुरुवात करीत आहोत। आजचा हा नोवेना विशेष करून संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहता निष्कलंक माता चर्च प्रवरनगर आणि आपल्या धर्मग्रामातील भोकर या गावातील भाविकांसाठी आज विशेष प्रार्थना करणार आहोत। पवित्र मतमावली माता आम्हा सर्वांना सांगत आहे, जे माझा सन्मान करतील त्यांच्या मागण्या मी पूर्ण करीन। या 9 शनिवारच्या नोवेनामध्ये सर्व भाविकांच्या मनातील हेतू सफल व्हावे, विशेष करून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर कोरोनामुक्त व्हावे, मतमावलीच्या मध्यस्थीने आज आपण विशेष प्रार्थना करूया। मतमावलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा विपुल आशीर्वाद सर्व भाविकांवर यावा, सर्वांच्या मनातील हेतू सफल व्हावे, या हेतूसाठी आजचा हा पवित्र मिस्सा आपण अर्पण करूया। तत्पूर्वी या पवित्र मिस्सा बदलामध्ये सहभागी होण्यासाठी परमेश्वराने आम्हाला पात्र ठरवावं, थोडा शांत राहूया व आत्तापर्यंत आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या सुखांची पापांची आठवण करूया व पश्चातापी अंतकरणाने परमेश्वरा सामोरे जाऊया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ आणि तुम्हा भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पना शब्दाने त्याने वाढलेले मी फार पापी केले आहे। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकाल जीवनात नेऊ। करुणा करवे प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही, करुणा करे प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही, करुणा करे ग्रीसा आम्ही जमलो तुझिया द्वारे, करुणा करे
पूजिया चरणिया में करुणा करे प्रभु जी आलो पूजिया चरणिया में। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत। तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने तुझ्या कृपेचे आम्हाला वरदान दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्याने सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो। पहिले वाचन राजे या पुस्तकातून घेतलेले वाचन। तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा। पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे। त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला। नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिली। तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये। ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये। ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही। मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे। मी दोन काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन मधसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन। ते आम्ही खाऊ आणि मग मरू। एलिया तिला म्हणाला, भिऊ नको, तुझा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज। इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करी, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही। तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले। तो ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला। परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही। हा प्रभूचा शब्द आहे। गणितारे पर्व समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय देवाची प्रीती किती महानीय। गणितारे पर्व समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय अकमे आनंदे हृदय हे भरले। विनवी देवाला भरुनी मन रमले। गगनी तारे पर्व समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय देवाची सर्प्रीती किती महानीय। गगनी तारे पर्व समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय। हालेलुया। Hallelujah, hallelujah.
संत योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन। नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती। येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते। मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही। येशू तिला म्हणाला, बाई, यांच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही। त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा। तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते। त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते। येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा। मग ते त्याने काठोकाठ भरले। मग त्याने त्यांना सांगितले, आत्ता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या। तेव्हा त्यांनी ते नेले। द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाखले तेव्हा भोजन कारभारीही वरळा बोलून म्हणाला, तो द्राक्षरस कुठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्यांना चाखणाऱ्यांना ठाऊक होते। प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक येथेचे पहिले मग निरस वाढतो। तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे। येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। प्रभुचे हे शुभ वर्तमान। माझ्या मतमावणीच्या प्रेमळ भाविकानो, यात्रापूर्व 9 शनिवारच्या नोवेनाला आज सुरुवात करीत आहोत। अगोदर सूचना दिल्याप्रमाणे हे थेट प्रक्षेपण आपल्या घरी येणार होतं, परंतु अजून आपल्याला 450 सबस्क्रायबर हवे आहेत, तरच आपण ते थेट प्रक्षेपण करू शकतो। म्हणून मी आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या मतमावणीच्या भाविकांना आव्हान करतो, आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातेवाईकांना यांना प्रोत्साहन करा, प्रेरणा करा व मतमावली यात्रा महोत्सव 2020 या चॅनलला सबस्क्राईब करा, तरच आपण पुढे हे मतमावलीचं नव्याना थेट प्रक्षेपण आपण करू शकतो। आजच्या ह्या प्रवचनाचा मुख्य हेतू असा आहे, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा। माझ्या मतमावडीच्या प्रिय भाविकांनो, जो इतरांच्या मदतीला धावतो तोच खरा मित्र, तोच खरा शेजारी आहे। जी देवी मराठी यावर एक मालिका चालू होती, ती मालिका म्हणजे सक्का शेजारी कोण, आणि त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ज्यावेळेला घरातील बाई ही गौरवती असते व तिचे दिवस भरलेले असतात, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी शेजारील माणूस व बाई पुढे धावते, कारण तिला मदत करण्यासाठी घरात कोणी नसते। अशा वेळेला ते त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतात। दवाखान्यामध्ये ज्यावेळेला तिची भरती केली जात असते त्यावेळेला एक फॉर्म भरला जात असतो व त्या ठिकाणी जवळील व्यक्तीचं नाव लिहावं लागतं व त्याचं नातं लिहावं लागत असतं। अशा वेळेला ज्या माणसाने, व्यक्तीने ह्या बाईला दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं, त्या माणसाने त्या फॉर्मवर आपलं नाव लिहिलं आणि तिथे नातं म्हणून शेजारी लिहिलं। त्यावेळेला ते लोक व तेथील डॉक्टर हे फक्त आश्चर्यचकित झाले नाही, तर ते त्यांना म्हणाले, तुम्ही हे कसं काय लिहिलं? त्यावेळेला ज्या माणसाने स्वतःचं नाव लिहिलं होतं, नातं लिहिलं होतं, त्यावेळी तो म्हणाला, आम्ही खरे सक्के शेजारी आहोत। आणि माझ्या मतमावलीच्या प्रेमळ भाविकांनो, मतमावली देखील आपल्याला हेच सांगत आहे
या जगामध्ये अशी एकच व्यक्ती होऊन गेलेली आहे की ती स्वतःच्या गरजाकडे दुर्लक्ष करते परंतु इतरांच्या गरजाकडे मात्र लक्ष देत असते आणि ती एकमेव व्यक्ती म्हणजे आपली मातमावली आई आपली पवित्र मरिया माता आहे आणि आजच्या पवित्र शुभवर्तमानात देखील तेच घडलेलं आहे. तिला तिथे लग्नाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. जो घराचा कारभारी असतो तो देखील त्या पवित्र मरिया मातेकडे सांगत नाही परंतु ही पवित्र मरिया माता त्या घरातील जी गरज पूर्ण करायला पाहिजे किंवा कमी पडत आहे यावर ती लक्ष देते आणि ती गरज जे काही कमी पडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपल्या बाळेशूकडे ती मध्यस्थी करत आहे. अशा प्रकारे ती इतरांच्या गरजाकडे सतत लक्ष देत असते सतत लक्ष पुरवत असते आणि हेच आपल्याला मतमावली आजच्या ह्या करोना विषाणा प्रादुर्भावामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते करण्यासाठी आपल्याला आमंत्रण करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगत आहे बाई तुझा आणि माझा काय संबंध आहे. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त तिला ठासून सांगत आहे आज तू जे काही करायला मला सांगत आहे त्यामुळे तुझ्यावर आणि माझ्यावर परिणाम होणार आहे आणि त्याचा एक परिणाम म्हणून हा प्रभू येशू ख्रिस्त तिला आईनं हाक मारता बाई हाक मारत आहे. हा पहिला परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे कारण प्रभू येशू ख्रिस्त तिला ठासून सांगत आहे की तू आजपासून फक्त माझी आई नाही तर संपूर्ण जगाची विश्वाची माता आहे. आई किंवा माता हा शब्द आपण सर्व स्त्रियांसाठी आपण सर्वसामान्य किंवा एक सर्वसामान्य असं नाव आपण संबोधलं जात आहे आणि या ठिकाणी ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने मतमावलीला पवित्र मरिया मातेला बाई म्हटलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की व्हॉट इफेक्ट्स मी इफेक्ट्स यू यू विल दॅन बिकम द युनिव्हर्सल मदर देअरफॉर शी कॉल हर वुमन. आणि अशामुळे हा प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगत आहे की आपण फक्त या ठिकाणी एक आई किंवा मी तुझा मुलगा म्हणून राहिला नाही तर आत्ता तू एक नवीन एवा व एक नवीन आधाम या ठिकाणी निर्माण करत आहे आणि त्याद्वारे आपल्याला नवीन जग निर्माण करायचं आहे नवीन उत्पत्ती त्या ठिकाणी निर्माण करायची आहे आणि या ठिकाणी हा प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगत आहे पवित्र मरिया मातेला सांगत आहे की आज मी या ठिकाणी पाण्याचं रूपांतर मी द्राक्षसात केलेलं आहे परंतु यापुढे मला जे जगामध्ये पापमय पाणी झालेलं आहे त्याचं रूपांतर मला सार्वकालिक जीवनामध्ये करायचं आहे आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी करण्यासाठी या जगात आलेला आहे. माझ्या मतमावलीच्या प्रिय भाविकांनो पवित्र मरिया माता ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला विनवणी करते आणि हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करतो त्याचप्रमाणे पवित्र मरिया माता आपल्याला देखील सांगत आहे की त्यांनी ज्याप्रमाणे पित्याची इच्छा पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही माझे मुलं लेकर ह्या नात्याने हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जे काही वचन देत आहे तुम्हाला जे काही बोध करत आहे त्याप्रमाणे जीवन जगा त्याचं ऐका आणि त्याचं ऐकल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हा चमत्कार घडून आणणारा आहे. माझ्या प्रिय भाविकांनो या ठिकाणी पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळेला आपण स्वतःला मदत करतो त्यावेळेला स्वर्गामध्ये देखील हा स्वर्ग आपल्या मदतीला येत असतो. हीच परिस्थिती आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये निर्माण झालेली आहे. ही पवित्र मरिया माता त्या ठिकाणी त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी धाव मारत आहे आपल्या पुत्राला विनवणी करत आहे आणि हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या चाकरांना पहिला प्रथम सांगत आहे की या ठिकाणी रांजण पाण्याने भरा. ही मदत त्याने त्या चाकराकडून घेतलेली आहे. अशाच प्रकारे अनेक चमत्कार आपण शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत मग ते भाकरी व मासळीचा चमत्कार असो त्या ठिकाणी देखील पहिल्या प्रथम ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांकडून मदत घेतलेली आहे. तुमच्याकडे किती आहे ते मला द्या मग ते मी त्यावर आशीर्वाद घालून मोठ्या प्रमाणात निर्माण करू शकतो चमत्कार करू शकतो आणि तुमची मी भूक भागवू शकतो. अशा प्रकारे आपण आपल्याजवळ किती आहे
त्यातून आपण किती इतरांना देऊ शकतो हे आपण पाहिलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला अधिक प्रमाणात मदत हा परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला करू शकतो. आजच्या ह्या जगाच्या ह्या जागतिक परिस्थितीवर करोनामुळे जी निर्माण झालेली आहे त्यावर आपण विचार केला तर ही एक सुवर्ण संधी आपल्या सर्वांकडे धावून आलेली आहे. माझ्याकडे किती आहे हे न बघता जे आहे त्यातून मी माझ्या शेजाऱ्याला गरजवंतांना किती देणार, ही मदत मी जर का आज केली तर त्याच्या दान दुप्पट मला मिळणार आहे. हीच पवित्र मरियम माता आपल्याला आज हे सांगत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आणखी हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आपणास माहीत नसताना देखील न कळत आपल्याला हवी असलेली गरज व संकटसमय पवित्र मरियम माता आपणासाठी मदतस्थी करीत असते. आज देखील ह्या संत योहानाच्या शुभवर्तमानात आपण पाहिलेलं आहे की पवित्र मरियम माता त्या ठिकाणी पाहत आहे काय कमी पडत आहे, काय कमी झालेलं आहे, आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे मदत करत आहे, मदत मागत आहे, मदतस्थी करत आहे. घरामध्ये देखील लहान बाळ हे रडत असतं ते फक्त आईला कळतं की त्याला काय झालेलं आहे, आईला कळतं की त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही पवित्र मरियम माता मतमावली आपल्या सर्व भाविकांच्या गरजा विनंत्या संकट दुःख याकडे ती लक्ष देऊन आहे आणि आपल्याला काय हवं आहे हे तिला ठाऊक आहे आणि त्याप्रमाणे ती पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत असते की ह्या माझ्या लेकराची ही विनंती, ही गरज, हे संकट, हे समस्याचं निवारण कर. अशा प्रकारे कळत न कळत ही पवित्र मरियम माता मतमावली आपल्यासाठी मदतस्थी करत आहे. ज्याप्रमाणे त्या लहान बालकाला डॉक्टरची गरज आहे हे आईला कळलं, त्याचप्रमाणे पवित्र मरियम मातेला देखील माहिती आहे की माझ्या लेकरांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, परमेश्वराची गरज आहे. म्हणूनच ही पवित्र मरियम माता आज आपल्याला सर्वांना सांगत आहे की माझा पुत्र जे काय तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. व आपल्या वैयक्तिक व स्थानिक गरजांसाठी मतमावलीच्या मध्यस्थीने मनातल्या मनात प्रार्थना करूया. अर्पण गीत. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या मान व गौरव होऊ, आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होऊ. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी
सर्व काळचे दान बनो। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया। योग्य वर आहे हे पवित्रत्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे। आज आम्ही धन्य मरी कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत। पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता मंडळी, त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। पवित्र पवित्र प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वाले मध्ये आहे। परम स्वर्गा जय जयकार, प्रभूच्या नावाने धन्य परम स्वर्गा जय जयकार। प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्व इच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणा पूजेने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा। भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानल्यानंतर तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्या म्हणते, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे हे रक्त आहे, हे तुमच्या अवसाने मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा। सगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चा, मरणातुनि प्रभु येशू उठला, हे जगते पुन्हा देखिला, श्रद्धेचा पुनरुच्चा आपुल्या। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणातही तिथे आम्ही तुलाही जीवनदायी भाकर व हा धारणदायक त्याला अर्पण करीतो। तुझ्या समर्वे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी लूट्स डॅनियल, इतर सर्व महागुरु सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताखाली विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवास झालेले सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वावर दया कर। देव माता धन्यकुमारी मरिया संत योसेफ संत तेरेसा सारे प्रेषित व जगाचार पापापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी पवि
सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करण्याला क्षमा करून सुबुद्धी आम्हाला द्यावी व आपण त्याचकडे नम्रतेने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करण्याला क्षमा करतो, आणि आम्हाला पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त वेशा श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यने कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्व राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असतो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या अंतकरणात द्यावे अशी मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. मला बोलावून घे, मी तुझ्याकडे द्यावं द्यावे अशी आज्ञा कर.
संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे, आमेन. आपल्या नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे महागुरु स्वामी आदरणीय सन्माननीय राईट रेव्हरंड बिशप लुईस दानियल आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करीत आहेत. त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे व ही जी काही भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातून आपल्याला मार्ग मिळावा व आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपले महागुरु स्वामी आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत. पुढच्या शनिवारी नित्य सहाय्य करणारी माता चर्च अशोकनगर, संत जोसेफ चर्च केंद्र, फातिमा माता चर्च राहुरी फॅक्टरी, त्याचप्रमाणे टाकळीभान व टाकळीभान वसतील येथील धर्मग्रामासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्य केले आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असतो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीचा तुम्हाला प्रार्थना येत आहे. देवाचे आभार मानूया. नविनाने मरिया देताने माझ्या हृदयात नविनाने मरिया देताने आनंदाने गाऊया जीवन भरूया मरीची स्तुती करूया. माझ्या हृदयात नविनाने मरिया देताने माझ्या हृदयात नविनाने मरिया देताने. वाईल्ड अँगल नको रे. माझ्या मतमावलीच्या प्रेमळ भाविकांनो, यात्रापूर्व आपण दरवर्षी मतमावलीचा नव शनिवार नोवेना साजरा करीत असतो. आज 4 जुलै 2020 मतमावलीच्या नोवेनाचा पहिला शनिवार आहे. आम्ही ते तुम्हाला यूट्यूबवर पवित्र मिसा बलिदान नोवेना आपल्यापुढे सादर करीत आहोत.
या ठिकाणी आम्हाला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटत आहे की सांगितल्याप्रमाणे आम्ही थेट प्रक्षेपण करू शकलो नाही आहे। त्याचं कारण म्हणजे आपल्याला अजून अधिक सबस्क्रायबरची गरज आहे। म्हणूनच मी चर्चच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की आपल्या सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या बरोबर काम करत असलेल्या भाविकांना कृपया यूट्यूबवर जाऊन मतमौली यात्रा महोत्सव 2040 ह्या चॅनलवर सबस्क्राईब करावं। जोपर्यंत आपल्याला 1000 सबस्क्राईबर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला थेट प्रक्षेपण करता येत नाही। आणि मला आशा आहे की येणाऱ्या शनिवारी आपल्याला हे थेट प्रक्षेपण आपण करू शकतो, कारण आपण त्या ठिकाणी सहभागी घेणार आहात, सहकार्य करणार आहात आणि आम्हाला ते सबस्क्रायबर तुम्ही मिळवून देणार आहात। आणि म्हणूनच मी मतमौलीच्या मध्यस्थीने आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करीत आहे की ह्या पवित्र मरिया मातेने आपल्या सर्वांसाठी तिचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे मध्यस्थी करावीत, आपल्या सर्व विनंत्या, गरजा, आपले नवस, इच्छाकांक्षा पूर्ण कराव्यात। म्हणून आम्ही तिच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करीत आहोत। त्याचप्रमाणे ज्या कोणा भाविकांना आपले नवस पूर्ण करावायचे असतील, वैयक्तिक प्रार्थना करावायचे असेल, मिसा बलिदान अर्पण करायचं असेल, तर 96-73-541-505 या नंबरवर संपर्क साधावा असे मी संत तेरेझा चर्च मतमौली तीर्थस्थान धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू आपणांना विनंती व आवाहन करत आहे। सर्वांना जय ख्रिस्त।